कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रभारी अधीक्षकपदी पांडुरंग भुसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांची पदोन्नतीवर पुणे येरवडा कारागृहात अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे। कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी अधीक्षक म्हणून 1.5 वर्ष काम पाहिले। तत्कालीन गैरकारभाराच्या घटनेनंतर अधीक्षकपदी आलेले इंदूरकर यांनी बंदीजनांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार सांभाळला। इंदूरकर यांची पदोन्नतीवर पुण्यातील येरवडा कारागृहात अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे। शासनाच्या आदेशाप्रमाणे माझी पदोन्नती झालेली आहे आणि दौलतराव जाधव प्रशिक्षण महाविद्यालय पुणे येथे पदभार स्वीकारण्यासाठी आज मी कार्यमुक्त होत आहे। माझं पुढील कार्यभार जो आहे ते पांडुरंगजी भुसारे साहेब हे बघणार आहेत। मी 25/12/2020 कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या काही उणीवा जाणवल्यात किंवा प्रशासनामध्ये काही चांगल्या गोष्टी कराव्यात बंद्यांच्या हिताच्या दृष्टीने त्या करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी माझे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मला मोलाची साथ दिलेली आहे। त्यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आणि यापुढेही जे माझे उत्तराधिकारी आहेत भुसारे साहेब यांना मदत करतील आणि सर्वात मोलाचं म्हणजे आपला जे आधारस्तंभ असतो हा चौथा आधारस्तंभ मीडियाला म्हटलेला आहे, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्यामध्ये आपण मला जे सहकार्य केलं, कारण असं होतं की आपलं रेटिंग वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या किंवा जे छोटी काही घटना असते, कारण इथं मानवी मन आहेत आणि त्या मानवी मनांना सांभाळणे त्यांच्या मनात किंवा काही सांगता येत नाही, तर कळत नकळत काही घटना छोट्या जरी झाल्या तरी त्याला भाऊ करणे आणि प्रशासनाची बदनामी करणे हे केलेलं नाही आणि मोलाची साथ दिली आपण, त्याबद्दल सर्व मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य आपण भुसारे साहेबांना आणि त्यांच्या प्रशासनाला द्याल अशी अपेक्षा करतो। कोल्हापूर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे रंकाळा तलाव। याच रंकाळ्याच्या सानिध्यात असणारी कोल्हापूरकरांची लोकप्रिय केदारलिंग बेकरी, केक, स्वीट्स, स्नॅक्स यासह सर्व प्रकारची बेकरी प्रॉडक्ट मिळण्याचे कोल्हापुरातील नावाजलेले नाव म्हणजे केदारलिंग बेकरी। 15 ऑगस्ट 1955 पासूनची स्वादिष्ट परंपरा। लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले फ्रुटी फ्रुटी पासून बनवलेले सुप्रसिद्ध फ्रूट ब्रेड मिळण्याचे कोल्हापुरातील एकमेव ठिकाण म्हणजे केदारलिंग बेकरी। आमचा पत्ता अपोजिट रंकाळा स्टँड, सी वॉर्ड, रंकाळा वेस्ट, कोल्हापूर। संपर्क 98 90 95 50 77। मग येताय ना रंकाळ्याच्या सानिध्यात फ्रूट ब्रेडचा आस्वाद घ्यायला केदारलिंग बेकरी, टेस्ट ऑफ कोल्हापूर। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।